नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आपलं या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आता प्रसिद्ध झाली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे ही नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरतीची परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच नका तर चला आजची ही नवीन अपडेट आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया तर चला सुरू करूया जसं की आपण यामध्ये बघू शकता की मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या खालील आरोग्य विभागाची संबंधित घटक संवर्गातील पदभरती महाराष्ट्राच्या ग्राम विकास विभागामार्फत हा नवीन जी आर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार सव्वीसला ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत जी आर संदर्भात तर मार्च दोन हजार एकोणीस महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या खालील जिल्हा परिषद अंतर्गत क संवर्गाच्या पदभरतीबाबत संदर्भनीय दिनांक दहा मे दोन हजार बावीसच्या शासन निण्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या खाली सर्व रिक्त पद यापुढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणे जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे त्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे तर आता जे जिल्हा निवड मंडळ आहे त्याच्या खाली आता या परीक्षा घेतल्या जाणार आहे त्यानंतर तारा आपण बघू शकता की सदर शासन निर्णय जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञान औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्याबाबत तसेच सादर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती परीक्षा शुल्क अनुक्रमे कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड व उपायुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत कळविण्यात आलेले आहे त्यानंतर आहे सदर पदभरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच याबाबतच्या परीक्षा पारदर्शक व नि पक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता याबाबत या सर्व जिल्हा परिषदांची सल्ला मसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित घटक संवर्गातील पदभरतीबाबत परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात येऊन शासनास सादर करण्याबाबत अध्यक्ष राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी यांना कळविण्यात आले होते त्यानंतर आहे अध्यक्ष राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी शासनाच्या सदर परिषदेचे संभाव्य वेळापत्रक तसेच कृती आराखडा सादर केलेला आहे सदर, के सदर शिफारशीस अनुसरून माहे मार्च दोन हजार एकोणीस व ऑगस्ट दोन हजार एकवीस अपंग व इतर सुधारित आरक्षणासहच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखेरातील गटक आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्गातील पदभर्ती बाबत सर्व जिल्हा परिषदांना परिक्षेबाबतचे संभाव्य वेळापत्रक वे तसेच इतर सूचना कळविण्याबाबत शासन विचाराधीन होती त्यानंतर शासन शुद्ध परिपत्रक असे आहे की मार्च दोन हजार एकोणीस व माहे ऑगस्ट दोन हजार एकवीस अपंग व इतर सुधारित आरक्षणासह महाभारती अंतर्गत ग्राम विभागाच्या ग्राम विकास विभागाच्या अख्यार इत्यातील ते जिल्हा परिषद अंतर्गत क मधील आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्गातील पदभरती करण्याकरिता परीक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे तर आपण आता जो तक्ता दिसत आहे त्यामध्ये सातव्या नंबरचा पॉईंट महत्वाचा असणार आहे तर हा पॉईंट आहे परीक्षेच्या आयोजनाबाबत तर वेळ आणि दिनांक सुद्धा यामध्ये दिलेली आहे तर आरोग्य पर्यवेक्षक या पदांसाठी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर औषध निर्माता तर ज्या पदांसाठी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत हे परीक्षेचा कालावधी असणार आहे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला याचे पेपर असणार आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेविका महिलांसाठी अकरा ते पाच सॉरी अकरा ते एक वाजेपर्यंत याचा पेपर असणार आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीसला त्यानंतर प्रयोगशाळा तर याचा पेपर दुपारी तीन तो से से ते पाच वाजेपर्यंत असणार आहे तर आता जी पाच वर्ग आहे आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता सेवक पुरुष आरोग्यसेविका आणि पर्यटक तंत्रज्ञ या पाच वेळापत्रक वेळापत्रकसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर आठवा पॉईंट आहे लेखी परीक्षेनंतर अँसर क्री प्रसिद्ध करणे उमेदवारांना ऑब्जेक्शन साठी तीन दिवसाचा वेळ असणे त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करणे पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश पाठ पाच आठवडे असणार आहे तर दिनांक जो असणार आहे बाकीच्या लेखी परीक्षेची प्रसिद्ध करणे जे ॲन्सर की आहे आणि उमेदवारांना जे काही ऑब्जेक्शन आहे त्यांच्यासाठी सुद्धा दिनांक सतरा ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ही कालावधी असणार आहे तर जवळपास हा तीन ते थी चार दिवसाचा कालावधी असणार आहे आपल्याला जे काही ऑब्जेक्शन किंवा जी काही आपल्याला समोरच प्रक्रिया करायची असणार आहे त्यासाठी तीन ते चार दिवस असणार आहे त्यानंतर मार्च एकोणीस व माही ऑगस्ट दोन खाली ती जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची संबंधित आरोग्यसेवक आरोग्य सेविका पर्यवेक्ष तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पाच रिक्त पदे भरण्याबाबतच्या अनुषंगाने उपरोक्त वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी या सदर वेळापत्रक आपल्या जिल्ह्यातील अधिकृत वेबसाईट तसेच कार्यालयातील दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात यावे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो विकास विभागामार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जे पाच संवर्गाची दोन हजार एकोणीसमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याची ती खूप वर्षापासून रखडलेली ही भरती आता त्याचे वेळापत्रकसुद्धा जारी करण्यात आलेले आहे तर आरोग्य विभागाची जे अभ्यासकर्ता आहे विद्यार्थी मित्र त्याच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महा गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तुमचं नुका धन्यवाद